शरद पवारांचा जाहीरनामा ही जगातली सगळ्यात मोठी फसवणूक असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शरद पवारांचा जाहीरनामा हा खंजीरनामा असल्याचा घणाघात चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राज ठाकरेंनी बारामतीत सभा घ्यावी, अजित पवारांची मिमिक्री करावी म्हणजे मनोरंजन होईल आणि धरणंही भरतील असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय. राज ठाकरे बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सभा घेण्याची शक्यता असल्याच्या चर्चांवर वडेट्टीवारांनी हल्लाबोल केलाय. सरकारविरोधी वातावरणामुळे पंकजा मुंडेंना भीती वाटत असावी, त्यामुळेच शेवटची निवडणूक लढत असल्याचं त्या म्हणाल्या असाव्या अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. बीडमधून महाविकास आघाडीचा उमेदवारच जिंकणार असा दावाही त्यांनी केलाय. अजित पवारांवर टीका करणाऱ्या उत्तमराव जानकरांवर आमदार दीपक साळुंखेंनी निशाणा साधलाय. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. तर फिरता रंगमंच आहे, त्यांनी कधीही निष्ठेचं राजकारण केलं नाही असा आरोप साळुंखेंनी केलाय. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कारवर हल्ला झालाय. जत तालुक्यातील जिरग्याळ इथं अज्ञातांकडून त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. विशाल पाटलांच्या प्रचारात सहभागी होऊ नये यासाठी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप जगतापांनी केला. भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत जगताप यांनी भाजपला रामराम ठोकला होता.